नमस्कार मित्रांनो, मी श्रीधर साळुंके ऑल इन मराठीवर आपले स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे एखाद्या फोटोतील बॅकग्राऊंड ब्लर करता येते. तर मग चला सुरू करूया. त्यासाठी तुम्हाला एक ॲप लागेल ज्याचे नाव आहे AI कट. हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनात दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आता हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा. त्यासमोर तुम्हाला दोन परमिशन मागितले जातील, एक म्हणजे कॅमेऱ्याची आणि स्टोरेजची. दोन्ही परमिशनला अलाव करा. अलाव केल्यानंतर समोर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, एक गॅलरी आणि कॅमेरा. तुम्ही कॅमेऱ्यातनं कोणताही फोटो काढू शकता किंवा गॅलरीतनं कोणताही फोटो निवडू शकता. आत्ता मी गॅलरीतनं एक फोटो निवडत आहे. आता हा फोटो निवडल्यानंतर ॲटोमॅटिकली ते स्वतः कोणते बॅकग्राऊंड आहे व कोणतं त्यामध्ये व्यक्ती आहे ते ॲटोमॅटिकली ते AI तंत्रज्ञानाचा वापर करून शोधेल. त्यानंतर समोर तुम्हाला एक बॅकग्राऊंडचं एक बटन दिसेल व पर्सनचं एक बटन दिसेल. बॅकग्राऊंडच्या बटनावर टॅप करा व त्यानंतर खाली एडिट बटनावर टॅप करा. त्यामध्ये तुम्हाला एक ब्लरचं ऑप्शन दिसेल. तुमच्या सोयीप्रमाणे तो ब्लरचं ऑप्शन तुम्ही ॲडजस्ट करू शकता व अशा प्रकारे सोप्या पद्धतीने बॅकग्राऊंड ब्लर करू शकता. आणखीन काही एडिट करण्याचे ऑप्शन दिले आहेत, जसं की सॅच्युरेशन, ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट, ज्यामध्ये तुम्ही पर्सनचे किंवा म्हणजे व्यक्तीचे जे ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट, सॅच्युरेशन किंवा ब्लर काही एडिट तुम्ही करू शकता. त्यानंतर हे सर्व एडिट झाल्यानंतर वर तुम्हाला एक सेव्हचं बटन दिसत आहे. ते सेव्ह बटनावर टॅप केल्यानंतर समोर तुम्हाला इंस्टाग्रामला हा फोटो शेअर करण्यासाठी ऑप्शन दिसेल. त्यानंतर काही तुम्हाला सुचवलेले हॅशटॅगसुद्धा दिसतील. तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने फोटोतील बॅकग्राऊंड ब्लर करता येते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया फुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.